आज आपण पाहणार आहोत गाजराची भाजी कशी करायची खूप सोपी झटपट तयार होणारी शिवाय खूप छान चवदारही लागते भाजी अशा प्रकारे भाजी केली तर तुमच्या सगळ्यांना अगदी नक्कीच आवडेल नमस्कार मी सौ सुनीता साखरे माझ्या किचनमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथं मी गाजरं घेतलेली आहेत आणि त्याच्यावरची आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहेत दोऱ्यासारखा भाग असतो तोही आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे भाजी खाताना तोंडामध्ये येत नाही ते आता इथं माझी गाजराची सालं काढून झालेली आहेत गाजराचे दोन मध्यभाग करायचे आहेत गाजराचे दोन मध्यभाग झाले का करून की हा मधला जो भाग असतो ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण तो त्याची चव चांगली लागत नाही शिवाय शिजत पण नाही लवकर ते आता अशा प्रकारे मी हे मधला भाग काढून घेत आहे आता आपण गाजराच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला लहान मोठ्या जशा फोडी करायच्या आहेत अगदी तशाच फोडी करायच्या अशा पद्धतीने मी गाजराच्या आता सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत इथं मी लसूण आणि खोबरं बारीक करायला घेतलेलं आहे खोबरं आणि लसूण आपलं बारीक करून घेऊया खूप छान असं बारीक झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे जिरं पण छान तडतड द्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचा हिंग घातला की हळद घालायची थोडंसं परतून घ्यायचं आता आपण ज्या गाजराच्या फोडी धुवून घेतलेल्या आहेत त्या यावर घालायच्या या फोडी पण आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत परतल्यामुळे भाज्यांना खूप छान चव लागते आणि भाज्या पटकन शिजतात पण इथं मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे ही पण छान परतून घ्यायची आहे यामुळे कलर आणि स्वाद खूप छान येतो भाजीला आता आपण जे लसूण खोबरं बारीक केलेलं होतं ना ते याच्यामध्ये घालायचं आहे लसूण खोबरं घातलं की आपल्याला परतून घ्यायचं आहे एखादं मिनटं परतून झालं की इथं मी थोडंसं पाणी घालणार आहे तुम्हाला जर याची रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं आणखीन पाणी घाला आणि पाणी घालताना थोडंसं गरमच पाणी घालायचं आहे त्यामुळे भाजी पटकन शिजते आणि भाजीला चव पण येते इथं मी आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे आता पाणी घातलं की आपल्याला इथं आता मी इथं चवीपुरतं मीठ घालते मीठ घातलं की थोडंसं हलवून घ्यायचं आहे इथं मी भाजलेले तीळ घातलेले आहेत थंडीचे दिवस आहेत असे भाजलेले तीळ भाज्यांमध्ये घातले की खूप छान चवदार भाज्या होतात एक तीन ते ती चार मिनटं मी झाकून ठेवलं होतं आता भाजी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे थोडंसं पाणी आपल्याला आणखी नाटवायचं आहे कारण मला अगदी ओलसर भाजी करायची आहे पुन्हा दोन ते ती तीन मिनटं झाकून ठेवल्यावर ही भाजी पुन्हा एकदा हलवून घेतलेली आहे भाजी बरीच पाणी यातलं आटलेलं आहे आता दोन मिनटांनी भाजी काढून घेते खूप छान सुंदर भाजी झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुझी तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पाहिली खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आता आपण वरून कोथिंबीर घालूया खूप सुंदर भाजी झालेली आहे अशा प्रकारे नक्की करा वरून थोडेसे तीळ घालायचे आहेत भेटूपुरच्या भागामध्ये धन्यवाद